कार्यक्रमाच्या अनुषंगाने 17 फेब्रुवारीला नगर परिषदेच्या सभागृहात प्लास्टिक बंदी कार्यशाळा पार पडली. यावेळी अमरावती येथील पर्यावरण तज्ञ नंदकिशोर गांधी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी देखील मार्गदर्शन केले. यावेळी व्यापारी, दुकानदार, किरकोळ विक्रेते, सेवाभावी संस्था, खानावळ चालक आणि प्लास्टिक क्षेत्रात काम करणारे लोकप्रतिनिधी व नागरिकांची उपस्थिती होती. ते त्याला मायक्रोगेजचं त्या प्रकारे असते, 50 आहे किंवा नाही हे माहीत पडत नाही. भले त्याच्यावर स्टॅम्प आहे 50 आणि होत आहे, परंतु किंवा जेव्हा आपण मशीनमध्ये लावू तेव्हा सुद्धा करायची आहे. आणि सोबतच आपल्याला SDP जो काही मटेरियल आहे PP याच्यामधून हे तुम्ही तयार करू शकता. 3 नंबरचं जे आहे कोड त्याच्यात नाही करू शकत, आणि हे जे 4 सांगितले याच्यामध्ये तुम्ही रिसायकल करू शकता आणि चांगले प्रोडक्ट बनवू शकता. याची जी कॅपॅसिटी आहे ही 5 टनाच्या वरती आहे. महाराष्ट्र प्रतिदिन प्लास्टिकचा वापर करणार नाही आणि सोबत प्लास्टिक बंदी तसेच प्लास्टिक मुक्त बुलढाणा शहर होण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आज नंदकुमार गांधी साहेब हे अमरावतीवरून आले होते. त्यांनी प्लॅस्टिक बंदी कशी चांगल्या प्रकारे राबवता येईल, प्लॅस्टिकला पर्याय कोणते आहे, तसेच यावर होणारे आजार किंवा विविध समस्या या सर्व खूप चांगल्या प्रकारे नंदकिशोर गांधी सरांनी आज मार्गदर्शन केले. आणि तसेच पुढच्या येणाऱ्या 1-2 महिन्यात कसं चांगल्या प्रकारे बुलढाणा शहरात अंमलबजावणी करून कसे आपले बुलढाणा शहर प्लॅस्टिक मुक्त करून स्वच्छ आणि सुंदर कसे बुलढाणा शहर होईल याबाबत नंदकिशोर गांधी सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. चालू आहे आणि काय बंद आहे, कोणत्या कंपोस्टेबल कॅरीबॅग कशामध्ये चालू आहे. फक्त कंपोस्टेबल जे कॅरीबॅग आहे ते वनमध्ये आहे आणि ॲग्रिकल्चरमध्ये आहे, हॉर्टिकल्चरमध्ये आहे, याच्यामध्ये उपयोग करू शकतो. आणि दुसऱ्या डी कट किंवा यू कट